सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या पंचायत समितीतील सत्ताधारी शेकापनं जिल्हा परिषद शाळांमध्ये ई लर्निंग संच खरेदी व्यवहारात कोट्यवधींचं अर्निंग केल्याचा आरोप पंचायत समितीचे सदस्य निलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शासनाच्या ई लर्निंग योजनेअंतर्गत पनवेल पंचायत समितीतर्फे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिलेले ई लर्निंग संच वर्षभरापासून धुळखात पडून आहेत. काही संच फुटलेले आहेत तर अभ्यासक्रमाअभावी चालू असूनही काही संच उपयोगात नाहीत. खासगी शिक्षण संस्थांचा पेव फुटल्यामुळे जिल्हा परिषद शाळांना गळती लागली आहे. दरवर्षी पटसंख्या घसरू लागल्याने विद्यार्थ्यांअभावी शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. राज्य सरकार वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळांमधील गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून रायगड जिल्हा परिषद व पनवेल तालुका पंचायत समिती जिल्ह्यातील शालेय शिक्षणामध्ये पूर्णतः अपयशी ठरल्याचे दिसून येते. तर पनवेल तालुका पंचायत समितीतील सत्ताधाऱ्यांनी ई लर्निंग संचाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधी पक्षाचे पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदेस पंचायत समिती सदस्य व भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंचायत समितीच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढत केलेल्या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे परिषदेत दाखवले. पंचायत समिती सेस फंडातून सन 2015-16 मध्ये सत्ताधाऱ्यांनी 1,25,00,000 रुपये खर्च करून ई लर्निंग संच घेतले. याकरिता जाहीर निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे क्रमप्राप्त असताना जाहीर करण्यात आले नाही. केवळ ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या. याकरिता ज्या कंपन्यांनी सहभाग नोंदवला त्यातील एकही कंपनी स्थानिक नसून रायगड जिल्ह्याच्या बाहेरच्या आहेत. मत मांडलं होतं काही ठिकाणी पनवेल पंचायत समितीचा सत्ताऱ्यामध्ये गौरव कशा आता ई लर्निंग करण्यासाठी, पण खरं तर याचा गौरव ई लर्निंग करण्यासाठी नाहीये तर ई लर्निंग मधून अर्निंग करण्यासाठी गौरव झाला असेल असं मला वाटते. त्याचे काही मुद्दे माझ्याकडे आहेत, मी काढलेला त्यांच्याकडे सर्व त्यांची माहिती घेतलेली आहे त्यांनी कसं अर्निंग केलेलं आहे. मेन म्हणजे जेव्हा आपण एखादा टेंडर काढतो त्या टेंडरची ही सर्व जनतेसाठी माहिती होण्यासाठी प्रसिद्धी होणं महत्त्वाचं आहे. पेपर यांनी पहिले सुरुवातच पेपर पासून केलेली आहे का टेंडरची जाहीर द्यायची असते ती जाहीर दिलेली नाही आहे. कारण की त्यांना माहिती आहे जाहीर दिली का इतरत्र सर्व काही महाराष्ट्रातील किंवा रायगडातील काही ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत ते या कामामध्ये स्पर्धात्मक भाग घेतील आणि मग भाग घेतल्यानंतर त्यांच्या मनमर्जी कधी असलेले ठेकेदार यांना तर काम देता येणार नाही. संच खरेदीत वेगवेगळ्या कंपन्या दाखविल्या असल्या तरी याचा कर्ता करविता एकच ठेकेदार असल्याचा दावा निलेश पाटील यांनी केलाय. त्याचप्रमाणे रोटरी डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्रामच्या माध्यमातून 9 जिल्हा परिषद शाळांना ई लर्निंगचे संच देण्यात आल्याचे कागदोपत्री आढळून आले. रोटरीच्या संचाचे बिल सत्ताधाऱ्यांनी सेस फंडात लावल्याचा दाट संशय निलेश पाटील यांनी व्यक्त केलाय. ह्या संचामध्ये मला 171 संचाची 171 संचाची वाटली म्हणून ह्यात एक मोठी गोष्ट अशी आहे की आज आपल्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात किंवा देशामध्ये रोटरी क्लबची एक मोठी समाजसेविका समाजसेवा म्हणून संस्था काम करत आहे. या संस्थेने यांना 9 संच दिलेले आहेत. जर रोटरी क्लबने यांना संच दिले असतील तर ते काही पंचायत समितीच्या किमती नसतील दिले, म्हणजे ते पंचायत समितीला त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट दिले असतील. त्यांचे सुद्धा यात त्यांनी इन्स्टॉलेशनचे कार्ड जोडले आहेत. याचा अर्थ यांनी त्या रोटरी क्लबचे दिलेले संच हे लाटलेले आहेत आणि खाल्लेले आहेत असा माझा आरोप आहे. शिक्षकांना बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावण्याची मागणी गेली 4 वर्ष आम्ही करत आहोत, मात्र या मुद्द्याकडे कानाडोळा करत असल्याचं यावेळी अरुण शेठ भगत यांनी सांगितलं. मगाशी आम्ही 2012 आपण जेव्हा पंचायत समितीमध्ये निवडणुका झाल्या दुसरी मिटिंग संपल्यानंतर त्यावेळेपासून आमचा विषय की शिक्षक जे लेट येतात उशिरा येऊन लवकर जाणारे शिक्षक भरपूर आहेत त्याच्यामध्ये, तर आम्ही सांगितलं होतं का प्रत्येक शाळेच्या बाहेर तुम्ही त्याची वेळ त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. बस सोमवारी अमुक वाजता शाळा सुरू होईल यामधला तर पब्लिकला समजेल का शाळा कितीला, तर ते काय सांगतात आज आमचा सोमवार आहे उपासाचा दिवस आहे म्हणून दुपारी शाळा सुटणार आहे. संकटी चतुर्थी असल्या तर सर्वांना कुठं माहीत आहे, तर ते सुद्धा ते मग त्याच्यासाठी पैसे पण जास्त काय लागायची गरज नव्हती, पण ते सुद्धा करण्याची त्यांची काय मनोवृत्ती आहे असं आम्हाला एवढे 4 वर्ष 4 साडेचार वर्ष झाली.
गेल्या महिन्यापासून संगणक संच खरेदी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी टाळाटाळ होत होती. इशारा देताच 2 दिवसांपूर्वी माहिती मिळाली असून या भ्रष्टाचाराविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहे. या भ्रष्टाचारात सामील असलेल्यांना शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असे पत्रकार परिषदेत पनवेल पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी सांगितले.